पालघर तालुक्यातील पूर्व भागात येणाऱ्या पोळ्याच्या जंगलातून खैर झाडांची कत्तल करून लाखो रुपये किमतीचे लाकडं केले लंपास. पोळे गावाच्या हद्दीत वन जंगलातून अज्ञात खैर तस्करांनी 5 ते 6 झाडांची कत्तल करून लाखो रुपये किमती खैर लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. त्या परिसरातील जंगलाची रखवाली करणारे नेमलेले वनपाल, वॉचमॅन, शिपाई कुठे होते असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. उपवन संरक्षण डहाणू अंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर हद्दीत येणारे पोळे गावाच्या जंगलातून रस्त्याचे कडेला असलेले भले मोठे 5 ते 6 खैर झाडांची कत्तल झालेली आहे. त्या ठिकाणी पाहणी केली असता फक्त झाडांचे बूड व लहान फांद्या पाचोळा निर्देशनात आले. बाकी त्या झाडांचे तुकडे करून लाकडे लंपस केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Good. Mm-hmm.